नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एका 17 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर आफे वाचवण्याच्या नादात या तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला। या 17 वर्षीय तरुणाचं नाव राजू चव्हाण आहे। गा घटना हदगावच्या उंचाडा येथील कयादू नदीत घडली। वाळू काढण्यासाठी लागणाऱ्या तराफ्यांवर कारवाई केली जाईल या भीतीने राजू ते वाचवण्यासाठी नदीत उतरला होता। तराफे लपवण्यासाठी पोहत जात असताना राजूचा पाय अडकला आणि तो बुडाला। या घटनेने सध्या हदगाव तालुक्यात खळबळ माजली असून कयादू नदीतील अवैध वाळू उपशाचा प्रश्न देखील पुन्हा ऐरणीवर आलाय। दरम्यान हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी पोलीस आणि महसूल विभागाकडून सारवासारव सुरू असल्याचीही चर्चा आहे। बुडून मृत्यू झालेल्या राजू चव्हाण या तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठीही रुग्णालयातही पाठवण्यात आलाय। पावसाने 2 दिवसापासून नांदेडमध्ये काहीशी उसंत घेतलीय। दरम्यान कयादू नदीत वाळू उपसा केला जातो आहे याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळली होती। फोनवरून तहसील कार्यालयात याबाबत माहिती देण्यात आली होती। पावसाने काहीसा ब्रेक घेतल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना हालचालही सुरू केलेली। दरम्यान पथक जर कारवाई करण्यासाठी आलं तर वाळू उपसा करण्यासाठी लागणारे तराफे जाळून नष्ट केले जातील अशी भीती राजू ज्ञानेश्वर चव्हाण या 17 वर्षीय तरुणाला होता। तराफे वाचवण्यासाठी राजूने पाण्यात उतरून ते लपवून ठेवण्यासाठी दुसऱ्या बाजूला पोहत जाण्याचा प्रयत्न केला, पण पोहताना त्याचा पाय अडकून बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आणि तरुणाच्या बुडून मृत्यू झालेल्याचा प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी पोलीस आणि महसूल विभाग सारवासारव करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे। दरम्यान आता राजू चव्हाण या तरुणाचा मृतदेह हदगाव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत पाहणीही केली आहे। विशेष म्हणजे याच गावात वाळू उपसा वादावरून एक खूनही झाला होता, तर आता एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानं अनेक शंका घेतल्या जात आहेत।